आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत, पण थोडीशी वेगळी पद्धत आहे। हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा, येत्या संक्रांतीला तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी बेसन पीठ, 3-4 वेलदोडे ज्याची आपण पावडर करून घेणार आहोत, त्याचबरोबर एक वाटी गुळ, एक छोटी वाटी तीळ आणि साजूक तूप। साहित्याचं सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। सर्वात आधी आपण गॅसवर एक कढई ठेवूया आणि त्यामध्ये तीळ भाजून घेऊयात। इथे मी एक छोटी वाटी तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ, ते आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत। तीळ भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, जेणेकरून ते जळणार नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातील। तीळ भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटात तीळ भाजून होतात। फक्त गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि जोपर्यंत तडतड असा आवाज येत नाही आणि तीळ उडायला लागत नाही तोपर्यंत तीळ भाजत राहायचे आहेत। तर तीळ आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत, थंड करण्यासाठी आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। तीळ मी थंड करण्यासाठी ताटामध्ये ठेवलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण साजूक तूप टाकूयात। तर इथे मी 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे। हे गाईचं तूप आहे, याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे। तूप व्यवस्थित विरघळलं की त्यामध्ये आपण बेसन पीठ भाजून घेऊयात। बेसन पीठ भाजताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि त्यावर बेसन पीठ भाजून घ्यायचं। थोडासा रंग बदलायला लागला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि लो गॅसवरच आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ भाजायला थोडीशी मेहनत लागते, जोपर्यंत खरपूस असा वास बेसन पीठाचा येत नाही, लालसर रंग त्याचा येत नाही तोपर्यंत आपल्याला बेसन पीठ भाजायचं आहे। बेसन पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे ते व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या उचटणीच्या साहाय्याने आणि बेसन पीठ भाजून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता बेसन पिठाचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे, रवाळ असं टेक्स्चर त्याचं व्हायला लागलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ आपलं व्यवस्थित भाजायला लागलेलं आहे। बेसन पीठ जसजसं भाजत जातं तसतसं त्याचं वजन आहे ते कमी होत जातं, बेसन पीठ हलकं होत जातं आणि त्याचा मस्त असा खरपूस वास यायला लागतो। अशा वेळा जर तुम्हाला मिश्रण किंवा हे भाजलेलं पीठ कोरडं वाटलं तर तुम्ही अजून थोडा साजूक तुपाचा वापर करू शकता। तर इथे मी अजून थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता बेसन पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। तर बऱ्यापैकी बेसन पिठाचा रंग चेंज झालेला आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागतात बेसन पीठ भाजायला, पण थोडेसे पेशन्स ठेवायचे आणि बेसन पीठ भाजून घ्यायचं। तर इथे बेसन पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे, यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि 1 वाटीभर गूळ टाकलेला आहे। तुमच्याकडे जर ऑर्गॅनिक गूळ असेल तर तो नक्की वापरा। गूळ जर कडक असेल तर तो एकदम बारीक फोडून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा, नरम असेल तर थोडे जाड खडे राहिले तरी काही हरकत नाही। पिठामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। गूळ वितळेपर्यंत आपण एका ताटाला तेल लावून घेऊयात। यामध्ये आपण लाडूंचं तयार झालेलं मिश्रण काढून घेणार आहोत, यासाठी आपण ताटाला तेल लावून घेणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालेला आहे, मेल्ट झालेला आहे। माझ्याकडे जो गूळ होता तो थोडासा काळपट रंगावर होता, त्यामुळे असा रंग आलेला आहे। पण जर तुम्ही ऑर्गॅनिक गूळ वापरला तर जे लाडू आपले तयार होतात ते मस्तपैकी पिवळसर रंगावर होतात। तर यामध्ये आपण एक छोटी वाटी जे तीळ भाजलेले होते त्यापैकी निम्मे जे तीळ आहेत ते यामध्ये मिक्स करून घेऊयात। थोडंसं तूप मी अजूनही यामध्ये टाकलेलं आहे कारण मिश्रण कोरडं होत जातं। जसजसा गूळ मिक्स होतो आणि गूळ जसजसा यामध्ये मेल्ट होत जातो तसतसा तो थोड्या वेळाने लगेच कडक व्हायला सुरुवात होते,
किंवा मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात होते तर तुपाचा वापर मधून मधून करत राहायचा आहे. हे तयार झालेलं सर्व मिश्रण आपण आता तेल लावलेलं ताटामध्ये काढून घेऊयात. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी प्रोसेस आहे, यामुळे लाडू पण आपले बेसन पीठ टाकल्यामुळे आपले लाडू पण जास्त बनतात, त्याचबरोबर बाइंडिंग सुद्धा चांगली येते. तर हे मिश्रण आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे, हाताला सोसेल इतकं ते थंड झालं की लगेच याचे लाडू बनवायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे आपण ते एका साईडला असं सेट करून घेऊया. यापासून तुम्ही बर्फीसुद्धा बनवू शकता, लाडूसुद्धा बनवू शकता. तर आज मी लाडू बनवणार आहे. तर याचे आपण आता लाडू वळून बघूयात. जोपर्यंत गरम आहे मिश्रण तोपर्यंत लाडू इझिली वळायला जमतात. पण मी तुम्हाला इथे एक ट्रिक अजून सांगते, जर लाडू वळायला जमले नाहीत किंवा ते व्यवस्थित हातामध्ये बाइंड व्हायला लागले नाहीत, तर हे जे मिश्रण आहे ते परत एकदा थोडंसं गरम करून घ्यायचं, नंतर लाडू वळायला सुरुवात करायची. किंवा असं करूनही जर लाडू वळायला जमले नाही तर हे थंड झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि नंतर थोडंसं फिरवून घ्यायचं. हे मिश्रण परत ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याचे लाडू सहजपणे वळले जातात आणि ते दाणेदारसुद्धा होतात. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकता. तर इथे जे माझं काही मिश्रण आहे ते थंड झालेलं होतं, त्यामुळे मी ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि आता त्याचे लाडू वळून बघते आहे. तर अशा पद्धतीने हे लाडू तयार होतात आणि राहिलेले जे तीळ आहे ते यामध्ये परत तुम्ही हवं तर मिक्स करू शकता. तर अशा पद्धतीने हे बेसन तीळ आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत. तर गुळाचा रंग थोडासा काळपट असल्यामुळे अशा पद्धतीचे हे लाडू तयार झालेले आहेत. ऑर्गॅनिक गुळ वापरला तर पिवळसर रंगाचे लाडू तयार होतील. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. हे लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा आता थंडीचे दिवस चालू आहेत तर एक लाडू जरी तुम्ही खाल्ला तर बऱ्याच वेळ पोट भरलेलं राहील, त्याचबरोबर आपल्या शरीरात उष्णता देखील तयार होईल.